विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बनावट दस्तऐवज खरा असल्याचे भासवून गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची 15,75,33,338 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर खुलताबादचे भाजप आमदार आणि कारखान्याचे चेअरमन प्रशांत बंब यांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात बंब यांच्यासह 16 जण आरोपी आहेत. कृष्णा पाटील डोनगावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला असून बनावट ठराव घेऊन कारखान्याचे चेअरमन आमदार बंब आणि प्रभारी कार्यकारी संचालक BM पाटील यांनी गंगापूर सहकारी साखर कारखाना भागीदारामध्ये दाखवल्याचे डोनगावकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. तर माझे विरोधी हे बिनडोक्याचे असून कारखाना चालू करण्यासाठी यंत्रसामुग्री घेण्याच्या तयारीत असताना खोटे गुन्हे दाखल करत माझी खोटी बदनामी करत असल्याचा आरोप बंब यांनी केल्याने तालुक्यासह राज्यात गंगापूर साखर कारखाना प्रकरण चांगलेच गाजत असून कृष्णा पाटील व आमदार बंब यांच्या चांगल्याच आरोपाच्या फेऱ्या झडत आहेत. बंब हे ब्लॅकमेलर असल्याचा आरोपही डोनगावकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे पैसे खाणाऱ्या आमदार बंब यांना मी सोडणार नाही असंही ते यावेळी म्हणाले. गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या खात्यातनं 15,70,00,000 रुपयाचा अपहार आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. गंगापूर कारखान्याच्या सभासदांनी 9 कोटी रुपये भरले होते, त्याला व्याजासह 15,75,00,000 रुपये मिळणार होते आणि ती मिळणारी रक्कमाचा अपहार करण्यासाठी त्यांनी वैजापूर मर्चंट बँकेच्या लासू स्टेशन शाखेमध्ये खोटी कागदपत्र आणि ठरावाच्या आधारे बँक अकाउंट ओपन केलं आणि त्या अकाउंटमधनं 6 लोक त्याच्या जवळचे, त्यातले 2 ग्रामपंचायत सदस्य लासू स्टेशनचे, 1 PA आहे आणि 2 नातेवाईक आणि 2 महिलांचा त्यांचा काय संबंध आहे त्याची मला कल्पना नाही, त्या लोकांच्या नावे त्यांनी ती रक्कम वर्ग केली आणि त्या रकमेचा आभार करण्याचा हेतून हे सगळा उद्योग केला. हे तक्रारी झाल्यानंतर त्यांनी काही लोकांच्या नावे पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांनाही 17 तारखेला पैसे मिळाल्यानंतर 18 तारखेला त्यांनी तितकी रक्कम कॅश विड्रॉ करून प्रशांत बंब यांच्या हस्ताकांकडे वर्ग केली. हे सगळे पैसे त्यांना गिळंकृत करण्याच्या हेतूने हा सगळा उद्योग त्यांनी केलेला आहे. त्याविरुद्ध आम्ही पोलीस स्टेशन गंगापूरला या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे आणि त्याचा तपास सुरू झालेला आहे. ही 15,70,00,000 नाही परंतु त्यांनी अनेक वित्तीय संस्थांची फसवणूक त्या ठिकाणी केली आहे आणि ह्या निमित्तानं ही वित्तीय संस्थांची फसवणूक आणि राज्यभर वेगळ्या वेगळ्या मतदारसंघांमध्ये केली जाणारी ब्लॅकमेलिंग ह्या निमित्तानं समोर येणार. प्रकाश सातपुते, स्टार महाराष्ट्र न्यूज, गंगापूर.